कार्य सम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त खारघरमध्ये श्री साई गणेश मंदिर ट्रस्ट आणि पनवेल महापालिकेच्या माजी सभापती संजना समीर कदम यांच्या माध्यमातून मोफत आभा कार्ड रजिस्ट्रेशन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट देत आमदार प्रशांत ठाकूर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल संजना कदम आणि समीर कदम यांचे कौतुक केले. मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांनी वाढदिवसानिमित्त कुठेही जाहिरातबाजी बॅनरबाजी करू नये, तसेच पुष्पगुच्छ भेटवस्तू आणू नका, त्याऐवजी सामाजिक सेवा कार्यात योगदान द्यावे असे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत श्री साई गणेश मंदिर ट्रस्ट आणि पनवेल महापालिकेच्या माजी सभापती संजना समीर कदम यांच्या माध्यमातून खारघर सेक्टर 16 वास्तुविहार येथील श्री साई गणेश मंदिरामध्ये मोफत आभा कार्ड रजिस्ट्रेशन शिबिर आयोजित केले होते. आयुष्यमान भारत डिजिटल मिशन अर्थात आभा एक भाग म्हणून केंद्र सरकारने डिजिटल हेल्थ कार्ड हा उपक्रम सुरू केला आहे. रुग्णांची सर्व माहिती एकाच ठिकाणी आणि डिजिटल स्वरूपात मिळावी म्हणून आभा कार्ड सुरू करण्यात आला आहे. या कार्डवरती रुग्णाचा वैद्यकीय इतिहास, चाचण्या केलेले उपचार इत्यादी माहिती साठविली जाणार आहे. तसेच 5 लाख रुपयांमार्फत मोफत वैद्यकीय सुविधाही मिळणार आहेत. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आयोजित केलेल्या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमाला पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट देत आयोजकांचे कौतुक केले. यावेळी पनवेल महापालिकेच्या माजी प्रभाग समिती सभापती संजना समीर कदम, भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस समीर कदम, संतोष शर्मा, संजय बांगर, अमर उपाध्याय, सर्जेराव मेंगाणे, रामचंद्र पाटील, विश्वनाथ दिंडी, योगेश जोशी, सुशांत पाटोळे, मयूर तायडे, अमित बोधाई, स्नेहल बोधाई, नीलम विसपुते, मुसरत अन्सारी, आशिष नागरगोजे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी जी आयुष्यमान भारत ही अतिशय महत्वाकांक्षी अशी योजना ही लॉन्च केली, त्या अंतर्गत सर्व नागरिकांना बहुतांश सर्व रोगांमध्ये मग सांगतात त्यांना ज्यावेळेला आवश्यकता पडेल त्या 5 लाखापर्यंतचं असं त्यांना वैद्यकीय मदत देण्यासाठी त्यांनी ही योजना ही त्यांनी लॉन्च केली. आणि त्याचबरोबर राज्य सरकारतर्फेसुद्धा आभा कार्ड योजना ही सुद्धा देण्यात आली, जेणेकरून केंद्र सरकारच्या योजनांमध्ये ज्या गोष्टी कव्हर झालेल्या नाही आहेत त्याच्यातील बहुतांश गोष्टी या राज्य सरकारकडून देता येतील. ह्यासाठी तर मग केंद्र सरकार आणि राज्य सरकार ह्या डबल इंजिन सरकारने जे या इतर या सुविधा या जनतेला उपलब्ध करून दिलेल्या आहेत, तर ही योजना ह्या योजनेचा फायदा हा नागरिकांना व्हावा ह्यासाठी पनवेल महानगरपालिकेच्या सर्व यू पी एस सी सेंटरच्या माध्यमातून ही सेवा हे आभा कार्ड योजना ही सर्वांपर्यंत पोहोचवण्यात येते. त्याचबरोबरीने माननीय आमदार प्रशांतराव ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त माननीय समीर कदमजी आणि माजी नगरसेविका माजी प्रभाग समिती सभापती सौ संजना कदम मॅडम यांच्या माध्यमातून या इथं जनतेच्यापर्यंत थेट ही योजना पोहोचवण्यात येत आहे, जेणेकरून जास्तीत जास्त नागरिकांना या योजनेचा फायदा होऊ शकेल. जेणेकरून ह्या आभा कार्ड जर असेल तर त्याच्यामुळे त्यांना इतर राज्यांमध्ये जर ते गेलेले असतील आणि तिथे त्यांना आवश्यकता पडली, म्हणजे समजा आपण अमरधाम योजना यात्रेसाठी आपण बाहेरच्या राज्यामध्ये गेलेलो आहोत, किंवा आपण इतर काही कारणाने आपण बाहेरच्या राज्यात गेलेलो आहोत, किंवा आपल्या महाराष्ट्र किंवा खारघर म्हणजे हा एक कॉस्मोपॉलिटन असं हे शहर झालेलं आहे, या इथे सर्व बंगाली राहतात, या इथे पंजाबी राहतात, या इथे मग तामिळनाडूचे नागरिक राहतात, हा सर्वांचा खारघर हा सर्वांच्या हक्काचा आहे. तर ज्यावेळेला ते गावाला गेलेले आहेत आणि तेथे त्यांना आवश्यकता पडलेली आहे तरी त्यांना ह्या योजनेचा लाभ भेटावा यासाठी हे कार्ड हे अत्यंत महत्त्वाचं असं आहे. तर ह्या म्हणून सांगता हे कार्ड याचं वाटप हे या इथे माननीय समीर कदमजी आणि सौ संजना कदम मॅडम यांच्याद्वारे या इथं काढण्यात येत आहे. त्याच्यामध्ये खरोखर एक सांगता चांगल्याचा उपक्रम आपण इथे घेतलेला आहे. माझ्या आपल्या कार्यक्रमाला माझ्या शुभेच्छा.